नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. ग्लोबल क्लू तर चांगले आहे. अमेरिकेतलं मार्केट तेजीत होतं आणि एनव्हिडियाचा शेअर तुफान चाललं आहे. अगदी एखादा नारा द्यावा जिंदाबाद तसं झालं आहे. आणि त्यामुळं चिप क्षेत्रातले सगळे शेअर वाढलेत. जपान, युरोप, चीन या सगळ्या मार्केटमध्ये चिप सेक्टरमध्ये तेजी आहे. आपल्याही काय होत आहे, जे टेक्नॉलॉजीच्या संदर्भातले शेअर आहेत ते तेजीत चालत आहेत का? का आम्ही कोणावर अवलंबून नाही, आमचं स्वतंत्र चालू आहे असं होत आहे ते मात्र बघावं लागेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1410 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1824 कोटीची. कारण बॉन्ड यील्ड पुन्हा 4.33% घराला पोचले 10 वर्षाचं आणि क्रूड 83.36% एवढं झालं आहे. बॉन्ड यील्ड वाढायला लागलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची आपल्या मार्केटमधली विक्री वाढते आणि मार्केट खूप ओहलटाईल होत आहे. म्हणजे जवळजवळ मार्केटचे 2 भाग पडत आहेत, एक भाग मंदीचा, एक भाग तेजीचा. मंदीचा भाग जर सुरुवातीचा असेल तर लोकांचं नुकसान नाही होत आहे, त्यांनी बाईंगमध्ये असले तर कमी भावाला खरेदी करतात. कदाचित ते शेअर दुपारच्या मार्केटमध्ये वाढले तर त्यांचा इंट्राडे होऊन जातो, किंवा शेअर्स जरी गळे पडले तरी ते कमी भावाने पडतात. पण सुरुवातीला मार्केट तेजीत आणि नंतर मंदीत राहिलं तर दुसरे दिवशी पण मार्केट उघडताना कमी ह्याला उघडतं आणि त्यामुळे फ्युचर्समध्ये ज्यांच्या लॉंग पोझिशन्स असतील, कॉल असतील, त्यांचं नुकसान होतं. आज वोडाफोन 27 तारखेला फंड गोळा करण्यासाठी बैठक घेणार आहे असं समजलं. कालही वोडाफोनचा शेअर 90.95 तेजीत होता. RVNL आणि सलासर इंजिनिअरिंग यांचं जे जॉईंट व्हेंचर आहे ते 174 कोटीच्या प्रोजेक्टसाठी, आणि हे प्रोजेक्ट मध्य प्रदेशातलं पॉवर प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी लोएस्ट बिडर ठरलं. रामकृष्ण फोर्जिंगला मेक्सिकोमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करायला परवानगी मिळाली. ही फॅसिलिटी 10 वर्षात सेटअप करायची आहे आणि $3.5 मिलियन खर्च होते. कॉन्कॉर्ड बायो यांना केनियाच्या हेल्थ विभागाने त्यांची तपासणी केली आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट दिलं. एंजल 2000 कोटी रुपये उभे करणार आहे आणि ही रक्कम FPO म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर, QIP किंवा प्रेफरन्स इश्यूच्या माध्यमातून ही रक्कम उभी केली जाणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटल यांनी पुण्याला 11,500 स्क्वेअर मीटर जमीन 10 वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे, लीजवर घेतली आहे. आणि हे लीज जी रक्कम आहे ती 9.27 कोटी रुपये प्रत्येक वर्षाला लीजसाठी द्यायचे आहे आणि 500 बेडचं हॉस्पिटल ते सुरू करतील. 3 वर्षामध्ये याचं बांधकाम त्यांना करायचं आहे. दिलीप बिल्डकॉन गोवा गव्हर्नमेंटबरोबर त्यांनी करार केला आहे. व्ह्यूइंग गॅलरी VIEW व्ह्यू करणे म्हणजे बघणे, व्ह्यूइंग गॅलरीज आणि ऑब्झर्वेटरी टॉवर्स
त्याने बांधायचे आहेत 270 कोटी रुपयाला. भारत फोर्ज यांनी 15 मिलियन युरो एवढ्याची गुंतवणूक केली आहे. ऑइल इंडिया आणि फॅक्ट यांनी ग्रीन हायड्रोजनसाठी करार केला आहे. IRB इन्फ्रा हे 550 मिलियन डॉलर्स फॉरेक्स बॉन्डच्या मदतीने उभे करणार आहेत. IRCTC यांनी बुंदी टेक्नॉलॉजी म्हणजेच स्विगी यांच्याबरोबर सप्लाय आणि डिलिव्हरीसाठी म्हणजे प्री ऑर्डर्ड बिलचा सप्लाय आणि डिलिव्हरीसाठी करार केला आहे. हे मी काल सांगितलं होतं, 4 स्टेशनसाठी सुरुवातीला हा करार केला आहे. बजाज ऑटो युलू बाईक्समधला स्टेक त्यांनी 18.8% वाढवला आहे आणि त्यासाठी 45.75 कोटी रुपये त्यांनी गुंतवले आहेत. मोरप्पन लॅब हे QIPच्या माध्यमातून 350 कोटी रुपये गुंतवणार आहे. आज हिंदुस्तान कॉपर, इंडस टॉवर, GRBL, GNFC, नाल्को, बायोकॉन, स्टील अथॉरिटी, बंधन बँक, बलरामपूर, GMR, पिरामल, PVR, ABFRL हे सगळे शेअर बँकमध्ये, पण इंडिया सिमेंट आणि कॅनरा बँक हे बँकमधून बाहेर पडले आहेत. सोना BLW यांना हब व्हील ड्राईव्ह मोटरसाठी PLI स्कीमच्या अंतर्गत यांची निवड झाली आहे. गोदरेज प्रॉपर्टी आणि सिडको यांची एक केस चालली होती. नवीन मुंबईमध्ये ते बिल्डर होते, त्यांना 2 प्लॉट अलॉट केले होते आणि त्या केसचा रिझल्ट गोदरेज प्रॉपर्टीच्या बाजूनी लागलाय. हे प्लॉट सांडपाण्यामध्ये होते तर हे 2 प्लॉट गोदरेज प्रॉपर्टीला द्यावे असा कोर्टाने निर्णय दिलाय. आज कोणते शेअर तेजीत राहतील ते आपण पाहूया. ज्या शेअरच्या बातम्या सांगितल्या आहेत ते शेअर तर तेजीत राहतीलच, आणि आणखीन जिथे मूवमेंट दिसली किंवा चार्टनुसार चांगले वाटले ते त्याचाही समावेश या यादीत केला. होना असा कॉन्कॉर्ड बायो, RBL, आयशर मोटर, IRCTC, युरेका फोर्ब्स, वोडाफोन, गोदरेज प्रॉपर्टी, इंडस टॉवर म्हणजे वोडाफोनचा जर शेअर वाढला तर त्याचा परिणाम इंडस टॉवरवरही होऊ शकतो. RVNL, सलासर इंजिनिअरिंग, सोना BLW, झुआरी ॲग्रो, रामकृष्ण फोर्जिंग, BDL, इंडियन हॉटेल, इंडिया सिमेंट, सिमेंट्स कारण ABBचा शेअर 2 दिवस चांगला चालतोय, त्याच याच्यातली साधारण कंपनी सिमेंट्स, संवर्धना मदर्सन, जन स्मॉल फायनान्स बँकेचा रिझल्ट काल चांगला आलाय, ग्रासिम, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दिलीप बिल्डकॉन, बलरामपूर चिनी,
गोदरेज प्रॉपर्टी, सूरज इस्टेट आणि रेमंड्स टाटा एलेक्सी यांनी ॲक्युनॉक्स बरोबर करार केला आहे म्हणून आज फोसेको आणि सनोफी या दोन्हीचेही रिझल्ट लागतील. येस बँकेचं टार्गेट मात्र मी बघितल्याप्रमाणे 17 रुपयाच्या आसपास टार्गेट दिलं आहे, त्यामुळे मी येस बँक बंदीत राहील असं ज्युबिलंट फूड, येस बँक, PVR आयनॉक्स, बाटा, UPL हे सगळे शेअर मार्केट मंदीत चाललं की आधी मंदीतच असतात आणि त्यातून जास्ती मंदीत जातात. त्यामुळे ज्यांना मंदीमध्ये इंट्राडे करायचं असेल त्यांनी या शेअरचा चॉईस केलेलं चांगलं. बघूया मार्केट कसं चालतंय. हल्ली मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप आहे, त्यामुळे सावधगिरीने ट्रेड करा. नमस्ते.